नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत विषय मराठी पाठ चौथा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत भाग दुसरा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कविता राऊत यांच्याविषयीच्या पाठाला सुरुवात केलेली होती। त्यात आपण बघितलं की आदिवासी पाड्यांवरचं जीवन कशा पद्धतीने खडतर असतं आणि त्या खडतर जीवन जगत असताना सुद्धा कविता राऊत यांनी कोणत्याही प्रकारची कुरकुरी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येत नाही। आणि मग त्याचबरोबर त्यांच्या कशा प्रकारे ते जीवन जगत होत्या, कशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं याच्याविषयी आपण माहिती बघितली। सोबतच अशाच या पाड्यावरच्या एका मुलीने म्हणजेच कविता राऊत यांनी आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला आणि त्याच्यामुळेच त्यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखलं जाऊ लागलं। त्याचबरोबर कशाप्रकारे कविता राऊत यांची ओढाताण होत होती सराव आणि शाळा याच्यामुळे, मग ही अडचण त्यांची कशी सोडवली गेली, विजेंद्र सिंग यांनी त्यांना कशाप्रकारे मदत केली, सोबतच त्यांच्या राहण्याची आणि कॉलेजची व्यवस्था त्यांनी कशी लावली याच्याविषयी आपण माहिती बघितली। त्याचबरोबर एखाद्या हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर जसं त्याचे तेज दिसतं तशा पद्धतीने कविता राऊत नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम विजेंद्र सिंग यांनी केलं। कविताला अनवाणी धावायची सवय होती, त्याच्याऐवजी त्यांनी बूट घालून धावून घेण्याचा सराव केला आणि त्याचा परिणाम नंतर कशाप्रकारे दिसून आला याची आपण माहिती घेतली। सोबतच कविता राऊत जवळपास 5 वर्ष विजेंद्र सिंग यांच्या घरी त्यांची मुलगी बनून राहिल्यात आणि त्या काळामध्ये विजेंद्र सिंग यांनी कविताकडून योग्य पद्धतीची तयारी करून घेतली आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालेले आपल्याला दिसून येतात। आणि त्याच्यामुळेच नुसतं नाशिकच नव्हे तर हर्सुल आणि सावरपाडा या भागालासुद्धा एक नवी ओळख मिळवून देण्याचं काम कविता राऊत यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। जेवढा अभिमान कविता राऊत यांच्या आईवडिलांना वाटत होता तेवढाच अभिमान तेथील परिसरालासुद्धा वाटत होता, कारण त्या परिसरातील लोकांचीसुद्धा हीच भावना होती की कविता राऊत आमच्या पाड्यावरची आहे, आमच्या परिसरातली आहे। अशा पद्धतीने या गोष्टींविषयीची आपण माहिती मिळवली। आता आपण पुढे बघूयात। तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या काही 2010 साली झालेल्या होत्या या स्पर्धांमध्ये कविताला पदक मिळणार आहे हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा हर्सुल आणि सावरपाडा या ठिकाणी जणू काही दिवाळी साजरी झाली, कारण त्यांच्या परिसरातल्या एका मुलीने पदक जिंकलेलं होतं। या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान होता आणि म्हणून सर्वांनी मिळून दिवाळी साजरी केली। स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार आहे म्हणून सकाळपासूनच त्या परिसरामध्ये जो तो कविताच्या स्वागतासाठी गुंतलेला होता एवढं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते, कारण त्यांच्या परिसरातली एक मुलगी जिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण केलेला होता, भारताला पदक जिंकून दिलेली होती आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याचा जो अभिमान होता तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि म्हणून जो तो कविताचे स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी येऊन जमलेला होता, हजर राहिलेला होता। आणि हीच गोष्ट आपल्या मुलीच्या अवतीभोवती जे काही वलय निर्माण झालेलं आहे, जे काही तिला प्रसिद्धी मिळते आहे, तिला सत्कारासाठी घेऊन येणाऱ्या ज्या काही आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, या सर्व गोष्टी त्यांचे आईवडील जे बघत होते आणि त्यांच्या डोळ्यांमधून सहज ही गोष्ट वाचता येत होती किंवा ही गोष्ट बघता येत होती की आता आपली मुलगी लई मोठी झाली, त्याचे समाधान त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यांमध्ये सहज आपल्याला बघायला भेटत होतं। कारण ज्या पद्धतीने मोठमोठ्या गाड्या त्यांना घेऊन जाण्यासाठी येत होत्या, त्यांच्या सत्कारासाठी घेऊन जाण्यासाठी येत होत्या, वेगवेगळे पत्रकार कवितेची मुलाखत घेण्यासाठी त्या ठिकाणी यायचे आणि त्याच्यामुळे आपली मुलगी खूप काहीतरी मोठी झालेली आहे याचं त्यांना समाधान वाटत होतं। अशा पद्धतीने कविताच्या आईवडिलांनासुद्धा त्याचा अभिमान वाटायला लागला होता।
कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना ती रोज किमान एकदा तरी आपल्या आईशी फोनवरून बोलायची. यावरून त्या मायलेकींचं किती नातं घट्ट होतं, गहिरं होतं, याची आपल्याला कल्पना येते. आपण मागे बघितलेलं होतं, जेव्हा काही एखादा प्रसंग येतो किंवा एखादं अपयश आलं, त्यावेळेस कविताच्या आईने त्यांना धीर दिलेला होता, आधार दिलेला होता, आणि त्याच्यामुळे अशा या आईसोबत बोलताना त्यांना खूप बरं वाटायचं, आणि म्हणून दिवसातून निदान एकदा तरी ते आईशी बोलायची, गप्पा मारायची. पण कविता सांगते की आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरामध्ये जे जे काही झालं ते सर्व मी आईला सांगते, असं कविता या ठिकाणी नमूद करतात. परंतु माझ्या त्रासाबद्दल मी मात्र काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं, आणि म्हणून कविता याविषयी काही बोलत नाही. कारण दिवसभरात जो काही थकवा जाणवलेला असतो, सराव केल्यानंतर जो थकवा येतो, त्या थकवा जर सांगितला किंवा काय कष्ट करावं लागतात, किती मेहनत करावी लागते हे जर आईला सांगितलं, तर आई दुःखी होईल, तिला वाईट वाटेल. म्हणून कविता आपल्या आईपासून ही गोष्ट वाचवते, लपवते, परंतु आईशी दिवसभरातून एकदा तरी ती या विषयाशी बोलते, गप्पा मारते, त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नसतं, नसायचं. अशा पद्धतीने ही कविता आपल्या प्रशिक्षणाविषयी सांगते. कविता खूप हळवी आहे, प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फारसा फरक पडलेला नाही, आणि त्याच्यामुळे काही लोक बघा असं घडतं की थोडंसं यश मिळायला लागलं की काही लोकांच्या डोक्यात हवा जाते, ते इतरांना तुच्छ मानू लागतात, मी किती ग्रेट आहे, मी किती श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचं अभिमानाची भावना निर्माण होते काही लोकांमध्ये. परंतु कविताच्या बाबतीत असं काही घडलेलं दिसून आलं नाही. तिच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण झालं, परंतु तिच्या स्वभावामध्ये काही फरक पडला नाही. ती सुरुवातीला जशी होती तशाच पद्धतीची ती प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुद्धा होती, आणि म्हणूनच कविता हळवी होती हे या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. जेवढं त्यांचं माय आणि लेकीचं नातं चांगलं होतं, तशाच पद्धतीने बाप लेकीच्या नात्याची वीणसुद्धा खूप गहिरी आणि घट्टी होती, असं लेखक या ठिकाणी सांगतात. की लहानपणी आपलं बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असं तिच्या आईवडिलांना कधी वाटलं नव्हतं, कारण लहानपणी ती छोटीशी कविता एवढं काही यश मिळवेल असं त्यांना कधी अपेक्षा नव्हती. पण कविताच्या संपूर्ण यशाचे श्रेय तिचे आईवडील जे आहेत ते विजेंद्र सिंग यांना देतात, कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे कविता इथपर्यंत पोहोचू शकलेली होती. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकाला विनंती करून विजेंद्र सिंग यांनी तिच्यासाठी मदत मिळवली. मदत मागण्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटू दिला नाही, कारण त्यांनी जर तशा प्रकारचा कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानावर पोहोचलेली आहे ती तिथपर्यंत पोहोचली नसती. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते, तसंच एका यशस्वी स्त्रीमागे त्यांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग होते. कारण कुणाला तरी मोठं करण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागतात. यशस्वी व्यक्ती दिसतो आपल्याला, परंतु त्याच्यासोबत त्यांना ज्यांनी मदत केलेली असते तेही खूप महत्त्वाचे असतात, आणि म्हणूनच कविताच्या संपूर्ण विजयाचे श्रेय, यशाचे श्रेय तिचे आईवडीलसुद्धा विजेंद्र सिंग यांना देतात, कारण त्यांनी त्यांच्यामुळेच कविता घडली. त्यांनीच कविताला वेळोवेळी मदत केली, आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी, कारण जेव्हा स्पर्धा असतात त्या स्पर्धेसाठी जो खर्च लागतो तो खर्च मिळव सुद्धा तिला खूप कठीण होतं, अशा वेळेस जो भेटेल त्याच्याकडून विजेंद्र सिंग यांनी मदत मिळवली आणि कविताला त्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर मिळवून दिल्यामुळेच कविता इथपर्यंत पोहोचू शकली होती, आणि म्हणूनच विजेंद्र सिंग यांचं योगदान यात खूप मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने कविता यशस्वी होत गेलेली आपल्याला दिसून येते.
आता काही वर्षापासून कविता आपल्या कुटुंबापासून दूर असली तरी सर्वांचं ते प्रेम जपते आहे, कारण सरावाच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने तिला नेहमी इकडे तिकडे जावं लागतं, सराव शिबिरांना सहभागी व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे ते कुटुंबापासून दूर आहे, परंतु ते सर्वांचं प्रेम जपते. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये तिला प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही याची तिला खंत वाटते, दुःख वाटतं. कारण वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ होतात, वेगवेगळ्या प्रसंगी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित असतं, परंतु त्यांना तिथं जाता येत नाही याचं दुःख आहे. पण बंगळूरच्या क्रीडा केंद्रामध्ये ज्या पद्धतीने कविता सांगते की सण समारंभांना ती मिस करते, त्यांच्यासोबत त्यांना घरच्या लोकांसोबत जाता येत नाही याची खंत वाटते, तसंच अजून एक गोष्टीपासून कविताला बंगळूर या ठिकाणी दूर राहावं लागतं आणि ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकर, त्यांचा खास आवडीचा पदार्थ. कारण बंगळूरला या गोष्टी उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यामुळे कुटुंबापासून तर दूर आहेच, परंतु सोबतच आपल्या आवडत्या वांग्याची भाजी आणि नागलीच्या भाकरीपासून सुद्धा कविता दूर आहे. पण असं म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे, तशा पद्धतीने त्या यश मिळवण्यासाठी मेहनत करता आहेत आणि त्याच्यासाठी काही गोष्टींना त्यांना त्यागावं लागतंय, सोडावं लागतं आहे. अशा प्रकारे मन मारून का असेना पण त्या गोष्टींसाठी त्या प्रयत्न करताना आपल्याला आज दिसून येत आहेत, कारण यशस्वी होण्यासाठी या गोष्टी करणं अपेक्षित असतं. असं या त्यांच्या यशाविषयी आपल्याला सांगता येईल. मग कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूरपर्यंत पसरलेलं आपल्याला दिसून येतं. तिथल्या मुलामुलींसाठी कविता एक आदर्श आहे. बघा, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवतो त्यावेळेस त्या परिसरातील लोकांना तो आपला वाटायला लागतो, त्या परिसराला त्या व्यक्तीमुळे एक नवी ओळख मिळते आणि त्यामुळे त्या परिसराला सर्व लोक ओळखायला लागतात. जसं कविता राऊतला कोणी ओळखत नव्हतं, परंतु यश मिळायला लागल्यानंतर कविता राऊतला तर सर्व ओळखायला लागलेच, परंतु त्यांचं गाव जे दुर्गम भागामध्ये होतं सावरपाडा त्याला सुद्धा ओळखायला लागलेत आणि ते सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या नावाने प्रसिद्ध झालं. आणि म्हणून कविता तिथल्या मुलामुलींसाठी एक आदर्श आहे की बघा, एक मुलगी जी डोंगरदऱ्यांमध्ये राहायची ती आज आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारूपाला आलेली आहे. अनेक अडचणींचा तिला सामना करावा लागला तरी त्यांच्यापुढे न हारता ती यशस्वी झालेली आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपणसुद्धा अशा प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे, अशा प्रकारचा आदर्श त्या मुलांपुढे असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून कविता ही सर्वांसाठी, त्या परिसरातील जी मुलं मुली त्यांच्यासाठी आदर्श आहे. मग या कविताला जे मुलं आदर्श मानतात पण तीच कविता आपल्या देशातील पीटी उषा यांना आपला आदर्श मानते. जरी कविता राऊत स्वतः एक अव्वल धावपटू असले तरीसुद्धा पीटी उषाला ती आपला आदर्श मानते, कारण पीटी उषांनी भारतासाठी अनेक पदकांची कमाई करून आपल्याला दिलेली दिसून येते. भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी म्हणून पीटी उषा यांना ओळखलं जातं. जसं कविताला आपण सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखतो, तसंच पयोळी एक्सप्रेस या नावाने पीटी उषा यांना ओळखलं जायचं, कारण त्या पयोळी गावाच्या त्या होत्या आणि म्हणूनच त्यांना सुद्धा पयोळी एक्सप्रेस असं म्हटलं जायचं. कविता खूप मेहनती आहे, धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षक ज्या ज्या काही छोट्या मोठ्या सूचना देतात त्या सूचनांचं ती कटाक्षाने पालन करते, काळजीपूर्वक पालन करते. कारण कविताचं म्हणणं एकच आहे, मेहनत करणं आपल्या हातात असते, मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपलं जीवन जे आहे ते आपणच घडवतो. आता लक्षात घ्या या ठिकाणी, बघा खूप चांगलं वाक्य या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कविता खूप मेहनती आहे, कष्टविन फळ नाही. ज्याला यशस्वी व्हायचं असेल त्याला आयुष्यात कष्ट करावेच लागतील, मेहनत करावीच लागेल. ज्याला कष्ट करायचे नसतील, मेहनत करायचे नसतील, त्याला यशही मिळणार नाही.
आणि म्हणून कविता कसोशीने आपला सराव करते. आपले प्रशिक्षक ज्या सूचना देतात त्यांचे ते योग्य पद्धतीने पालन करते, कारण तिला एकच गोष्ट माहिती आहे की मेहनत करणे आपल्या हातात आहे. यश अपयश ही नंतरची गोष्ट आहे, परंतु आपण जेवढी मेहनत करू तेवढं आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू, कारण मेहनत हाच आपल्या उद्दिष्टाकडे ध्येयाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. तोच आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून मेहनत करणे आपल्या हाती आहे. आपणच आपण आपलं जीवन घडवू शकतो. तुम्हीच तुमच्या भाग्याचे भाग्यविधाते आहात असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्या पद्धतीने आपणच आपल्या भाग्याचे भाग्यविधाते आहोत. आपलं जीवन आपणच घडवतो. मग आपण काय केलं पाहिजे आपलं जीवन घडवण्यासाठी, याचा आपण विचार करायला हवा. आळस करून काही उपयोग नाही, मेहनत करा. जो मेहनत करेल त्याला यश नक्कीच मिळेल, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि हीच गोष्ट कविता राऊत आपल्याला सांगतायत. त्यांचा हाच सल्ला आहे की आपण मेहनत करली पाहिजे. यशस्वी व्हायची असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते. जर आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलो, सुदृढ असलो, तर आपल्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. असं म्हणतात की सिर सलामत तो पगडी पचास. आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे, मेहनत केली पाहिजे आहे. शारीरिकदृष्ट्या जर आपण चांगले असू तर आपल्याला स्पर्धेमध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायला मदत होईल. आणि आपण मानसिकदृष्ट्याही सक्षम असलं पाहिजे. एवढ्या तेवढ्या प्रसंगांनी जर आपण घाबरलो तर आपल्याला यशस्वी होता येणार नाही. म्हणून मानसिकदृष्ट्यासुद्धा सक्षम असणं एका खेळाडूसाठी खूप महत्त्वाचं आहे. खेळाडूच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून कविता सरावात कधीच कसूर करत नाही. सरावामध्ये ती कधी कंजूशी करत नाही, काटकसर करत नाही, कारण सरावाशिवाय तरुणोपाय नाही हे तिला माहिती आहे. मेहनत करावीच लागणार आहे आणि त्याच्यामुळे कविताचे इतर झगमगाटीकडे लक्ष नाही. ते लक्ष नसते, ग्लॅमरमध्ये तिला रस नाही. मेहनत करणे हाच ते आपला धर्म मानते. खेळाचा सराव चालू असताना कविताने शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं नाही. खेळ तर सुरू ठेवलाच, परंतु सोबतच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणामध्ये सुद्धा तिने खंड पडू दिला नाही. एक या विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून तिने आपलं शिक्षणसुद्धा सुरू ठेवलं. अशा पद्धतीने खेळ आणि शिक्षण दोघांची तिने व्यवस्थितरित्या ताळमेळ बसवून आपलं करिअरकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच कविता ही तिच्या जीवनाची खरी नायिका आहे. तिच्या जीवनप्रवासाची ती खरी नायिका ठरते. जसं एखादी हिरोईन असते, चित्रपटांमध्ये आपण बघतो की ती सर्व संघर्षांचा सामना करत यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते, तशा पद्धतीने कविताने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, येणाऱ्या सर्व समस्या या सोडवत यशाकडे आपली वाटचाल केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने कविता यांच्या जीवनाविषयी आपल्याला माहिती देता येईल. अजून अधिकची माहिती आपण गुगलवर सर्च करू शकता. त्याच्यानंतर या पाठाच्या शेवटी जो स्वाध्याय दिलेला आहे हा आपण एक व्यवस्थितरित्या सोडवावा. सर्वप्रथम पाठ व्यवस्थित वाचा. पाठ वाचन केल्यानंतर या पाठाचा जो काही स्वाध्याय दिलेला आहे हा व्यवस्थितरित्या सोडवा. सोबतच व्याकरणासंदर्भात जे जे काही दिलेले आहे माहिती ते व्यवस्थितरित्या बघा, त्यांचा सराव करा. काही अडचण असली तर आपल्या विषय शिक्षकांसोबत या विषयावर चर्चा करा आणि योग्य पद्धतीने आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. इथं आपण थांबूयात. आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा माझा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.